ज्ञानेश्वर बैट मधुन एक धाव चांगला फटका आहे, परंतु अल्लाह पुन्हा एकदा वैभव बरप्पा फिल्डिंग साठी सुरक्षा रक्षण करताना धाव संख्या एक ने पुढे सरकेल 25 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या। सुमित सातपुते टिंभोली संघासाठी घरेलू क्रिकेट ज्यांनी खेळलंय आणि टिंभोली गावचा हा मात्र खेळाडू स्ट्रायकर एंडला सज्ज होताना संदीप मालकरी रॅट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर स्वीप पायचा एक धाव येईल, कारण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव जोडली गेली, धाव संख्या एक नी पुढे सरकेल तब्बल मात्र 26 26 धावा जोडल्या गेल्या। ज्ञानेश्वर जाधव अँड सुमित सातपुतेची जोडी खूप चांगल्या रीतीने धावा मात्र जोडताना आपण पाहतो। तिसरं षटक आहे, शेवटचा बॉल दोन बॉल आहेत रॅट अप ओव्हर द विकेट। सुरेख फटका ह्या वेळेला मात्र नक्कीच बिडॉफच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय। ज्ञानेश्वरच्या बॅट मधून पुन्हा एकदा सिंगल येताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर जाधव एक चांगल्या प्रकारचा डेंजरस ऑलराउंडर आहे। दोन स्ट्राइकर एंडला मात्र आपण पाहतोय धाव संख्या 27 आहे 27। शेवटचा बॉल ह्या षटकाचा मात्र येताना आपण पाहतोय संदीप मालकरी रॅट अप ओव्हर द विकेट। गुड बॉल एकू रनसी व्हेरी गुड लाजवाब चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय। षटक पूर्ण धाव संख्या आपण पाहतोय 27 27। तीन षटकांनंतर विदाउट लास्ट पाहायचा घ्या आता मात्र घ्या बेलेडा। ओ अतुल भावर लोकल बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होम ग्राउंड वर खेळताना, आणि ह्या ठिकाणी चांगला थ्रो अतुल भावर कडून येताना पाहतोय। लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय, धाव संख्या 29 आहे। पहिला चेंडू ह्या ठिकाणी टाकताना रोहित दांगटे मेन फ्रॉम जशवंत नगर गावासाठी घरेलू क्रिकेट खेळताना उडवण्याचा प्रयत्न आहे, चेंडू गेलाय हवेत, आला क्षेत्ररक्षक वैभव परबच्या रूपानं आणि गुड टेकन बाय वैभव परब। सुरेख झेल पकडला गेलाय, पहिला झटका ह्या ठिकाणी लागताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर जाधवच्या रूपानं मेन फ्रॉम सेफ्टे गावातून येणारा हा खेळाडू बॅक टू द पेवेलियन जाताना पाहतोय। धाव संख्या 29 पहिला गडी बाद। नेक्स्ट बॅट्समन गिरीश घाटाळ मैदानाच्या आतमध्ये येताना मेन फ्रॉम आंबेघर गावातून येणारा हा मात्र खेळाडू सिफ्टी गावदेवीसाठी बरीच वर्ष घरेलू क्रिकेट ज्याच्याकडून खेळलं गेलंय तोच गिरीश मैदानाच्या आतमध्ये येताना मिस्टर एपीएल म्हणून ज्याची ओळख आहे, एपीएलच्या स्पर्धेत चांगला प्रदर्शन दरवर्षी कन्सिस्टन्सी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करणारा हा मात्र खेळाडू स्ट्रायकर एंडवर। ओ सुरेख फटका आहे नक्कीच ह्या वेळेला मात्र अजित कडून अजय कडून चांगली फिल्डिंग। सुखसाले संघासाठी घरेलू क्रिकेट ज्याच्याकडून खेळलंय तोच अजय षटकावर रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय रॅट अप ओव्हर द विकेट। ओ हो व्हेरी गुड, व्हॉट अ ब्युटीफुल डिलिव्हरी रोहित दांगटे मेन फ्रॉम यशवंत नगर चा हा खेळाडू सुरेख मात्र गोलंदाजी करताना पाहतोय। धाव संख्या ह्या वेळेला आहे 29 रॅट अप ओव्हर द विकेट। पटकी हुवी गेंद आता मात्र तोड असा नाही तर भरपूर शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, गिरीशच्या बॅटच्या समोरून गेलाय एका धाबेसाठी दोन्ही फलंदाज मात्र छोर बदलताना पाहतोय। धाव संख्या तब्बल थोडीशी पुढे सरकेल आणि येते ती 30 वर। षटक चौथं सुरू आहे आणि चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5। शेवटचा बॉल रोहित दांगटे रॅट अप ओव्हर द विकेट। स्लोअर वन चेंज ऑफ द पेस व्हेरी गुड डिलिव्हरी, षटक पूर्ण होताना लाजवाब षटक टाकलाय मिस्टर रोहित दांगटे, कमालीचं षटक। धाव संख्या पाहतोय 30
चार षटक 30 धावा एक गड़ी बाद आर्या एलिवान्स। सैंडी स्ट्राइकर चे दुसरे टीम ऑनर्स आपण पाहतोय सुरेश दादा मस्कर हे देखील आपल्या टीम साठी प्रोत्साहित करताना आपण पाहतोय। 35 मिनिटांमध्ये तब्बल आपण पूर्ण करायचे आहेत ही षटक। वेलकम लवेश जी कासट यांचे या ठिकाणी आगमन होताना हार्दिक हार्दिक स्वागत। खूप चांगल्या लेवलची स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीगच्या रूपाने आपण पाहतोय अनुभवतोय एक चांगल्या लेवलचं क्रिकेट या ठिकाणी तमाम प्रेक्षक तमाम दर्शक ह्या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय। आमची युट्यूबची टीम आमचे युट्यूबचे लाईव्ह टेलिकास्ट प्रशांत गोतरणे आणि त्यांचे कॅमेरामॅन दर्शन हा दोघांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करूया। युट्यूबला जोडलेले तमाम दर्शक त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। खूप चांगलं क्रिकेट मात्र या ठिकाणी धाव संख्या थोडीशी पुढे सरकेल सिंगल धाव आली धाव संख्या तब्बल आहे 31 अशी धाव संख्या। सुमित सातपुते ऑन द क्रीज स्ट्रायकर एंड वर आहे तर गोलंदाजी मार्ग वर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी निमेश सावरुली संघासाठी ज्याने घरेलू क्रिकेट खेळलंय तोच गोलंदाज। ओ एक्सलेंट काय गोलंदाजी आहे सुरेख चेंडू टाकताना थोडासा मात्र चेंडूचा वेग आहे तेज बाउंस आहे चांगल्या प्रकारचा विकेटच्या पाठीमागे अतुल फावर खूप चांगली कामगिरी पार पाडताना आपण पाहतो। मॅच मध्ये सँडी स्ट्रायकर नावाची टीम ह्या ठिकाणी सुरेख कामगिरी पार पाडताना पाहायचं आहे। धाव संख्या रोखली गेली ती 31 रेट ऑफ ओव्हर द विकेट सुरेख फटका आबर पिच चेंडू टाकला गेलाय सुमितच्या बॅट मधून पाहतो। ओ माय गॉड करणारी फिल्डिंग सुरेख क्षेत्ररक्षण मिस्टर वैभव बरफ ब्रेन फ्रॉम विक्रमगड गावदेवी साठी खेळून काढलंय त्यांनी आतापर्यंत घरेलू क्रिकेट तोच गुणी खेळाडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो चांगलं क्रिकेट दाखवताना पाहतोय। पुढच एकदा गोलंदाज निमेश सावरुली संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा गोलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेट ओ लेग स्टंप सोडताना हा चेंडू काय कमालीचा चेंडू होता अचानक मात्र चेंडू खाली राहताना आपण पाहतोय अचानक मात्र चेंडू खाली राहताना आपण पाहतोय। गिरीश घाटाल मिस्टर एपीएल म्हणून ज्याची ओळख आहे चांगल्या प्रकारचा डेंजरस ऑलराउंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आंबेघर गावातून येणारा हा खेळाडू पाहायचाय रेट ऑफ ओव्हर द विकेट मिस इट आहे की काय पाहायचंय शकार असेल की काय पाहायचंय ओ माय गॉड आलाय झेल आणि गिरीश घाटाल ऑन द डगआउट बॅक टू द पॅवेलियन जाताना आपण पाहतोय। सुरेख झेल मंगेश बाबर ह्या खेळाडूकडून आपण पाहतोय या सारस्ती गावातून येणारा हा जबरदस्त फिल्डर आपण पाहतोय। मंगेश नावाचा हा खेळाडू मात्र सारसी गावातून येताना आणि सुरेख मात्र झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय
गिरीश घाटाळ हा मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय। मिस्टर संचित लोकल बॉय होम ग्राउंड आहे, ह्याच भावर पाड्यातून येणारा हा खेळाडू पाहायचा आहे, लोकल बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण होम ग्राउंड आहे हे मात्र संचित पाडवी। संचित पाडवी मेन फ्रॉम भाबरपाडा, हाच भाबरपाडा गावचा खेळाडू आहे। स्ट्रायकर एंड वर पाहतोय, रॅटम ओव्हर द विकेट निमेश, एज लागताना बॅटची पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना थोडस फंपलिंग तिकडे आपण पाहतोय। धाव एक जोडली गेली आर्या इलेव्हन संघाकडून, धाव संख्या आर्या इलेव्हन संघाची होताना पाहतोय ती 33, 33 अशी धाव संख्या आहे। षटक क्रमांक पाहतोय ते मात्र पाचवं चेंडू षटक झालंय। आमची दौडपंच खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना पाहतोय। यस, ओ बक्षीस लावलंय बॅट्समन संचितला, लोकल बॉय आहे तुझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक, 50 साठी आणि 3 लगातार षटकार जर आले, ओ हो माय गॉड, कमालीची गोलंदाजी, स्लो लेग स्पिनचा जादू दाखवताना मिस्टर रोहित दांगटे हा नावाचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। स्लो वन लेग स्पिन चा मारा करण्यासाठी लेग स्पिन टाकताना चांगल्या प्रकारचे चेंडू टाकताना आपण पाहतोय। ह्या षटकामध्ये पुनश्च एकदा एक विकेट घेऊन आलाय रोहित, चौथं षटक टाकलं होतं, चौथ्या षटकामध्ये एक विकेट घेतला होता आणि धावा दिल्या होत्या फक्त 3। कमालीची गोलंदाजी मिस्टर रोहित दांगटे मेन फ्रॉम यशवंत नगर गावचा हा खेळाडू मात्र सुरेख कामगिरी पार पाडताना सँडी स्ट्रायकर संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून ह्या टीम मध्ये त्याला आपण पाहतोय आणि खूप चांगली कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना मिस्टर रोहित दांगटेच्या रूपानं पुनश्च गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल। राईट ऑफ ओव्हर द विकेट, चांगला चेंडू टाकलाय, टिप्पा घेताना थोडासा बाहेर जातोय चेंडू, मात्र नेक्स्ट बॅट्समन आर्या इलेव्हन संघाचा नवीन फलंदाज कैलासच्या रूपानं स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय। कैलास नावाचा खेळाडू स्ट्रायकर एंडला आहे, पाहायचंय थोडासा मात्र प्रेशर आहे। टॅप ओव्हर द विकेट, ओ पुनश्च लेग स्पिनचा जादू, ओ माय गॉड, सुरेख गोलंदाजी, नक्कीच लेग स्पिन टाकताना रोहित दांगटे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ह्या ठिकाणी आपण पाहतोय। रॅटम ओव्हर द विकेट, स्लो धीमा चेंडू, हवेत मात्र फ्लॅटेड चेंडू सोडताना, हवेत सोडताना आपण पाहतोय। ह्या वेळेला पाहायचा आहे धाव एक ने पुढे सरकेल, तब्बल धाव संख्याचा विचार केला तर 34 धावा आर्या इलेव्हन ह्या संघाच्या, सहावं षटक आहे, 4 चेंडू आतापर्यंत ह्या षटकात मात्र टाकून झाले, आणि पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। राईट ऑफ ओव्हर द विकेट, यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह केलाय सुमित सातपुते कडून, वैभव वरप येताना चेंडूच्या पाठीमागे, लॉंग ऑन सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव जोडली गेली, धाव संख्या एक नि पुढे सरकेल, तब्बल आपण पाहतोय 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय ह्या षटकात। पाहायचं आहे अद्याप एक चेंडूचा खेळ शेष, राईट ऑफ ओव्हर द विकेट, ह्या वेळेला पुनश्च एकदा लेग स्पिन टाकला गेलाय चेंडू, ह्या ठिकाणी पाहायचं आहे एक धाव जोडली जाईल कारण अल्लाय फिल्डर ऑन साईडला चेंडूला रोखलं गेलंय। षटक पूर्ण, धाव संख्या आपण पाहतोय 6 षटकांमध्ये आर्या इलेव्हन संघाची 36 रन्स।
सैंडिस्टर स्ट्राइकर संघाकडून आतापर्यंत धावा फक्त खर्ची केल्यात 36 धावा 6 षटक तब्बल टाकले गेलेत तर 6 षटकांमध्ये 36 धावा निमेश पुढच गोलंदाजी मार्कवर 7वं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल सावरुली गावचा हा खेळाडू आहे सावरुली संघासाठी घरेलू क्रिकेट त्यांनी खेळलंय त्याचा ओव्हर द विकेट ओ लेग स्टंपच्या बाहेर वाईट आहे अतिरिक्त धाव असेल चेंडू मात्र थोडासा बाहेर आपण जाताना पाहतोय विकेटच्या पाठीमागे अतुल फावर आपण पाहतोय विकेटच्या पाठीमागे खूप चांगले कार्य करताना आर्या 11 संघ थोडासा अडचणीत आपण पाहतोय कमबॅक करणं गरजेचं असेल वापसी करणं गरजेचं असेल आणि धावा मात्र जोडणं आवश्यक असेल पायसागे पुनः एकदा टॅटम ओव्हर द विकेट चेंडू उडवलाय सर एक फटका आहे पॉइंटच्या वरून चांगला स्क्वेअर कट गुड टाइमिंग चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर चार धावेसाठी आलाय चौकार चांगला फटका ह्या वेळेला पाहतोय एक प्रेशर रिलीज करणारा फटका आपण पाहतोय कारण की खूप दबाव आहे बॅटिंग साइड टीम आर्या 11 ह्या संघावर थोडासा मात्र प्रेशर हटवणारा हा चौकार आपण पाहतोय धाव संख्या 4 ने पुढे सरकेल तब्बल 41 धाव संख्या 7वं षटक मार्गस्थ पहिल्या चेंडूवर निमेश चाललाय चौकार सुरेख सुरुवात आपण पाहतोय कैलास ह्या खेळाडूकडून ओ एच लागते चांगलं क्षेत्ररक्षण तडम्यान रिझनला चेंडू अडवला गेलाय हा वेळेला मात्र चेंडू थोडासा बाहेर वेग जास्त होता गतीने चेंडू ट्रॅव्हल होत होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय धाव संख्येचा विचार केला तर मात्र 42 अशी धाव संख्या जोडली गेले पुनः एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर निमेश नावाचा गोलंदाज लांब लचक बोलिंग राणावर राईट ऑफ ओव्हर द विकेट एक्सलेंट डिलिव्हरी बाय निमेश हा गोलंदाजाकडून पाहतोय सुरेख गोलंदाजी आउट ऑफ द ऑफ स्टंप सुमित सातपुतेला रोखून ठेवताना गोलंदाज स्ट्राइकर एंडला सुमित सातपुते टिंभोली गावचा हा मात्र खेळाडू स्ट्राइकर एंडवर सज्ज होताना पुनः एकदा पाहतोय धाव संख्या 42 आहे 42 टॅटम ओव्हर द विकेट गोलंदाज पटकी हुई गेंद ह्या वेळेला सुरेख फटका आहे वैभव बरप ऍक्शन मध्ये येताना सुरेख क्षेत्र रक्षण मिस्टर वैभव बरप ह्या खेळाडूकडून आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला चांगलं क्षेत्र रक्षण आहे धाव संख्या पुढे सरकताना पाहतोय ती 43 अशी धाव संख्या आहे षटक क्रमांक आपण पाहतोय ह्या वेळेला नक्कीच 7वा आहे 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ह्या षटकात राईट ऑफ ओव्हर द विकेट थोडासा लॉर पद्धतीचा चेंडू खाली असणारा हा चेंडू मात्र गेलाय विकेट किपर अतुल बाजूने एक धाव या ठिकाणी जोडली गेली धाव संख्या 1 ने पुढे सरकेल तब्बल धाव संख्या जर पाहिली तर 44 वर आहे 44 धाव संख्या आपण पाहतोय एक बॉल आहे ह्या षटकाचा निमेश 7वं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुरेख षटक आतापर्यंत ह्या मॅच मध्ये रॅटम ओव्हर द विकेट फटका तर चांगला आहे पायचा इंटू द गॅप असेल की काय यस ह्या वेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क जाताना सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवर चौकार आलाय 4 धावा येतील धाव संख्या 4 ने पुढे सरकेल 48 अशी धाव संख्या आहे 7 षटक टाकून झाले 48 धाव संख्या आपण पाहतोय 7 षटकांमध्ये सँडी स्ट्राइकर खूप चांगली बोलिंग परंतु पायचा आहे आर्या 11 शेवटच्या षटकामध्ये काय करेल अठ्ठेचाळीस धावा तब्बल आपण पाहतोय ऑन द बोर्ड पुनः एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना
संदीप उर्फ नाचा नावाचा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर फन्नाट वेगाचा यॉर्कर एक्सलेंट यॉर्कर टाकला गेलाय. ओहो हो 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 काय चेंडू होता वेगवान फन्नाट वेगाचा चेंडू मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू ह्या ठिकाणी टाकला गेलाय. सिंगल धाव आपण पाहतोय कैलाशच्या बॅट मधून येताना. धाव संख्या 49 आहे. दिशा खराब आलाय चौका ग्लान्स केलं गेलंय चेंडूला. फाईन लेग दिशा सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहतोय. शेवटचं षटक दिशाहीन गोलंदाजी आलाय चौकार शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहतोय. तब्बल धाव संख्या आहे 53 धाव संख्या. पाय जागे नक्कीच आर्या एलिमेंट्स. शेवटचं षटक खानामारीचे षटक आहे आणि ह्या षटकामध्ये पाय साहेब किती धावा जोडतील कारण चौकार आला आतापर्यंत 5 धावा 2 बॉलला. गुड बॉल गुड कम बॅक करताना थोडासा मलिंगा ऍक्शनच गोलंदाज आपण पाहतोय. तसेच मलिंगा सारखं ऍक्शन आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीचा हा गोलंदाज संदीप नावाचा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर रॅटअप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे सुमितच्या बॅटमधून. चेंडू लॉंगन रिजनला ट्रॅव्हल होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा जोडल्या गेल्या सुमितच्या बॅट मधून आल्या 2 धावा. आर्या इलेव्हन संघाची धाव संख्या पाहतोय ह्या वेळेला नक्कीच 54 धावा 55 धावा आपण पाहतोय ऑन द बोर्ड. पायचा घे येणारे 2 चेंडू ह्या षटकाचे राईट ऑफ ओव्हर द विकेट. अपील यस एच आहे. गुड टेकन बाय अतुल भावर. सुरेख क्षेत्ररक्षण विकेटच्या पाठीमागे. प्रीतम विघ्ने नेक्स्ट बॅट्समन मेन फ्रॉम बांधन गावचा हा मात्र खेळाडू ऑन द क्रीज. आता मात्र क्रीज वर येताना पाहतोय प्रीतम विघ्ने. गेल्या वर्षी आरसी वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. फायनल पर्यंत टीम पोहोचली गेली होती. त्या टीमचं प्रतिनिधित्व करताना प्रीतम विघ्ने हा खेळाडूने खूप चांगली बॅटिंग सीझन 4 मध्ये दाखवली गेली होती. पाहायचं आहे सीझन 5 मध्ये काय करेल. शेवटचे षटक आणि शेवटचे 1 बॉल एकच बॉल खेळताना प्रीतम दुसऱ्या धावेसाठी येताना पाहतोय. 2 धावा आल्या 2 धावा आपण पाहतोय. पायचाय षटक मात्र पूर्ण होताना 8 षटकात धावा आल्यात 57 धावेचं टार्गेट. खूप चांगलं गोलंदाजी आपण पाहिली गेली ती खास करून सँडे स्ट्रायकर्स ह्या संघाकडून. आता मात्र फक्त 58 धावेचं लक्ष आहे टार्गेट आहे आणि तो टार्गेट चेस करण्यासाठी पाहायचा आहे काय होईल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. हलकासा ब्रेक चेंडू घ्यायचा आहे नवीन चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. छोटासा ब्रेक पुढे येऊ या मैदानाच्या आतमध्ये.
दुसऱ्या इनिंग मध्ये पुण्याचे एकदा तमाम क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. टार्गेट आहे 57 धावेचं. 57 धावा काढल्या गेल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना टीम आर्या 11 कडून. तर चेसिंग साठी मात्र सँडी स्ट्रायकरचे लोकल बॉय येताना ग्राउंड वर स्ट्राइक वर येताना अतुल भावर भावरपाडा ह्याच परिसरातून बिलॉंग करताना आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूने वैभव बरप नावाचा खेळाडू मात्र नोन स्ट्रायकर एंडला सज्ज होताना आपण पाहतोय. आरबी चॅलेंजर्स अँड पियुष लायन्स ह्या दोन संघांचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे टॉस बॉक्स कडे. मी पंकजला विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. कॉइन आहे इकडे. दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन्स प्लीज टॉस साठी संपर्क करायचा आहे. तर वैभव दोन्ही स्ट्रायकर एंडला अतुल भावर लोकल बॉय आहे भावरपाडा इथून येणारा हा मात्र खेळाडू स्ट्रायकर एंड वर सज्ज होईल. तर दुसऱ्या बाजूने या दापचरी एक्सप्रेस च्या नावानं प्रसिद्ध मनोज गोलंदाजी मार्क वर आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी दापचरी मेन फॉर्म. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकतोय. वाईट आहे पंच इशारा करताना ह्या ठिकाणी पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. एक अतिरिक्त धाव मात्र जोडून त्या एक ने सँडी स्ट्रायकर संघाची सँडी स्ट्रायकर संघ दोन वेलचा विजेता संघ आहे ह्या एपीएलचा. बॅटम ओव्हर द विकेट. ओ पायचा आहे पायचा आहे. ओ माय गॉड मिस्टर फिल्डर अजय भोए जेल सुटलाय. मेन फ्रॉम दादडे भोए पाडा ह्या खेळाडूकडून थोडीशी गळती होताना पाहतोय ह्या वेळेला. ओ माय गॉड मनोज गोलंदाजी मार्क वर अतुल भावरचा शिकार केला असता आणि आमच्या भावर पाड्याचे प्रेक्षक दर्दी क्रिकेट प्रेमी हर्ष उल्हासच्या रूपानं मात्र शोर शराबा पायचा आहे. आता पुन्हा चान्स आहे. पुन्हा जेल सुटलाय. दोन चेंडू दोन झेल ड्रॉप. ओ माय गॉड आर्या 11 बनाम सँडी स्ट्रायकर. तर दोन चेंडू दोन झेल सुटलेत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान आहे. 58 धावेचा पाठलाग करायचा आहे. सँडी स्ट्रायकर संघाची किस्मत खूप चांगली आपण पाहतोय. पायचा आहे गोलंदाज मनोज रॅटअप ओव्हर द विकेट. ह्या वेळेला पायचा आहे सुरेख फटका. थोडासा स्टेप आउट करताना फलंदाज अतुल भावर च्या बॅट मधून सिंगल येताना पाहतोय. धाव संख्या एक ने पुढे सरकेल. तब्बल आहे 4. खूप चांगलं क्रिकेट रोमांचकारी क्रिकेट रोमहर्षक क्रिकेट आपण पाहतो. टेनिस बॉलचं क्रिकेट आदिवासी प्रीमियर लीग विक्रमगड तालुका च्या वतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन. सुरेख फटका सुरेख फटका. ओ यस इज द बाउंड्री. ओ षटकार. पंचांचा इशारा येताना 6 धावेचा झेल सुटलाय आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र देताना ओ हो वैभव परब मेन फ्रॉम विक्रमगड नगर पंचायत हदीतला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये छाप सोडताना पाहतोय. षटकार त्याच्या बॅट मधून. लोकल बॉय आहे ह्याच परिसरातला हा मात्र खेळाडू स्ट्रायकर एंडला पाहतोय. धाव संख्या आपण पाहतोय 10. बॅटअप ओव्हर द विकेट मनोज. वाजिबो गरीब घुटना टेक और तमाशा देख जिसको कहते गए. स्वीप करण्याचा प्रयत्न दाखवला गेला परंतु चेंडू मात्र ह्या वेळेला मात्र बॅटवर येताना पाहिला नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या 10 आहे. सुरुवातीला जर ते दोन्ही झेल झाले असते तर ही जोडी मात्र बॅक टू द डगआउट गेली असते. असो क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. पियुष लायन्स संघाने टॉस जिंकलाय. पायचा आहे. ओ बोल्ड. आता मात्र वैभवचा शिकार मनोज मेन फ्रॉम दापचरी. नवी दापचरी एक्सप्रेस ने ह्या ठिकाणी बोल्ड केला गेलाय. वैभव भरतच्या रूपानं पहिला झटका. एक गडी बाद होताना पाहतोय. धाव संख्या 10. पहिला विकेट.
धाव संख्या पाहतोय 10 आणि पहिला गडी बाद झालाय. ओ नवीन बॅटर्स मैदानाच्या आत मध्ये मयूर घाटाल मेन फ्रॉम सबादे आलाय नोनी स्ट्रायकर एंडला. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत नोनी स्ट्रायकर एंडला. आपण पाहतोय ह्या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी खूप मेहनत आपण पाहिले मयूर घाटाल यांच्याकडून. तूच नोनी स्ट्रायकर एंडला गोलंदाजी मार्कवर येताना पाहतोय संचित संचित पाडवे. ओ व्हाट अ शॉट बाय अतुल भावर. काय फटका आहे अतुल भावरच्या बॅट मधून. दर्शनीय विश्वसनीय चार धावा चौकार येताना पाहतोय कवरच्या वरून. सुरेख कवर ड्राइव अतुल भावरच्या बॅट मधून. गेल्या वर्षी आपण पाहिला गेला होता हाच खेळाडू आयकॉन म्हणून आरसी वॉरियर संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. टीम फायनल पर्यंत गेली परंतु ह्या वर्षी मात्र अतुल भावर दुसऱ्या सँडी स्ट्रायकर टीम मध्ये येताना ह्या वेळेला मात्र डिफेन्सिंग फटका आपण पाहतोय. फ्रंटफुटला घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं एका धावेसाठी. धाव संख्या एक ने पुढे सरकेल. धाव संख्या तब्बल आहे ती 15. षटक क्रमांक दुसरा संचित पाडवीच्या रूपानं आपण पाहतोय. एकाच संघातून दोन्ही खेळाडू मात्र अतुल आणि संचित घरेलू क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. गाव दिवी संघासाठी पायचा आहे. सुरेख फटका मयूर घाटांच्या बॅट मधून पॉइंटच्या वरून उडवलाय चौकार समाधे. गावचा हा खेळाडू मात्र या ठिकाणी चौकार ठोकताना मयूर घाटांच्या बॅट मधून आलाय चौकार. धाव संख्या 4 ने पुढे सरकेल. तब्बल आहे 19. थोडासा दबाव मात्र मनोवैज्ञानिक आपण पाहतोय आर्या 11 संघावर. थोडासा मात्र क्षेत्ररक्षण ठीक करावं लागेल. संचित आहे गोलंदाजी मार्कवर आणि संचितच्या तिसऱ्या बॉलवर ह्या षटकात दुसरा चौकार आलाय. पहिल्या बॉलवर अतुलच्या बॅट मधून चौकार तर तिसऱ्या बॉलवर मयूर घाटालच्या बॅट मधून चौकार. गिरीश घाटाल विकेटच्या पाठीमागे मात्र उत्साह दाखवताना अपील करताना पाहतोय. हे बॅटल आहे खूप चांगलं. काय दृश्य आहे ह्या मुकाबल्याचं. नक्कीच एक चांगली काटेकी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. संचित पुनश्च गोलंदाजी मार्कवर जाताना बॅटअप ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. फुलटा चेंडू कवरच्या वरून मयूर घाटालच्या बॅट मधून दुसरा चौकार ह्या षटकाचा. ब्रँडेड फटका मिस्टर मयूर घाटालच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. धाव संख्या 4 ने पुढे सरकेल. 23 धावा आता मात्र एक गडी बाद झालाय आणि धाव संख्या 23. वैभव बरबच्या रूपानं पहिला गडी बाद झाला परंतु त्यानंतर मात्र मयूर घाटालची बॅट खूप चांगल्या रीतीने चालताना पाहतोय. या मॅच मध्ये 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून येताना. मेन फ्रॉम सवादे गावातून येणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंडला. रॅटअप ओव्हर द विकेट कट केलाय. पुन्हा एकदा दसरा बलविसर संघाचे ओनर्स आर्या 11 चे पॉइंट रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करताना मेन फ्रॉम खुसते ह्या गावातून येणारा हा टीम ऑनर चांगलं फिल्डिंग करताना पाहतोय. धाव संख्या आपण पाहतोय ती 23. 2 षटके टाकून झाली एक गडी बाद. वैभवच्या रूपानं 23 धाव संख्या. आरबी संघाची प्ले 11 ची लिस्ट द्या पुढच्या मॅच ची. आरबी यस प्रणीत स्पोर्ट्स चे मालक प्रशांत आणि प्रफुल यांच्याकडून प्रफुल लडगेकडून घोषणा आलेली आहे की जो कोणी फलंदाज ह्या स्पर्धेत पहिली 50 ज्याच्याकडून येईल त्या बॅट्समनला त्या फलंदाजाला 501 रुपया दिला जाईल. तर अतुल भावर तुझ्या 50 साठी देखील प्रणीत स्पोर्ट्स चे मालक प्रफुल लडगे यांच्याकडून लावलेत 501 रुपये. तर दुसऱ्या बाजूने संचित पाडवी तुझ्या हॅट्रिक विकेट साठी देखील लावलेत 501 रुपये. हा यस महत्वाची सूचना आहे.
की ज्या टीमची बॅटिंग किंवा फिल्डिंग असेल त्याच टीमचे प्लेअर फक्त त्यांच्या डगआउट मध्ये असतील, ज्या टीमची मॅच चालू नाही त्या टीमचे मात्र प्लेअर दुसऱ्या टीमच्या डगआउट मध्ये गेले तर त्यांना पुढच्या मॅच मध्ये त्या संघाला 2 रनची पेनल्टी लागेल. लक्षात ठेवा, चालू असणाऱ्या मॅच जी आहे, चालू असणारा जो सामना आहे त्यांच्या डगआउट मध्ये आपण बसू नका. जर आपण बसले तर तुमच्या टीमला पुढच्या मॅच मध्ये नुकसान होईल, कारण 2 धावेची पेनल्टी लागेल. लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. ह्या बेलेला मात्र एक धाव, कारण चेंडू गेलाय दशरथ तवळवी सरांकडे. खोसते गावातून येणारा हा टीम ऑनर आहे आर्या इलेव्हन संघाचा. त्यांच्याकडून चेंडू मात्र अडवला गेलाय. धाव संख्याचा जर विचार केला तर पाहतो 24 धावा पाठलाग करायचा आहे 58 धावेचा. धाव संख्या या ठिकाणी आहे 24. चेंडूंचा खेळ झालाय 2 षटके आणि 2 असा मात्र आतापर्यंत असं मात्र समीकरण आहे. मयूर घाटाल खूप चांगल्या फॉर्म मध्ये असतात. आपण पाहतो दॅट ओव्हर द विकेट एज. ओ स्पोर्ट्समॅनशिप, काय कमालीचं दृश्य आहे. हंपायर्स च्या अगोदर मात्र मयूर घाटाल. हे आहे क्रिकेट आणि हे आहे मात्र एपीएल च क्रिकेट. जशी एच लागली मयूर घाटाल, नक्कीच आपण पाहतोय की डगआउटच्या दिशेनं वाटचाल करताना ही दृश्य खूप महत्वाची आहेत. नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं दृश्य ह्या ठिकाणी दाखवलं गेलंय मयूर घाटाल कडून, सलाम आहे मयूर घाटालला की जशी एच लागली नक्कीच ग्राउंड सोडताना. आपण पाहिलं गेलं धाव संख्या पाहतोय ह्या वेळेला 24 आहे. षटक तिसरा आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. और नेक्स्ट बॅट्समन स्वप्नील कांबडी, आवाज येताना प्रेक्षकांकडून, शोर मचताना प्रेक्षकांकडून. भावरपाडाचे आणि विक्रमगड नगर पंचायतचे हे दर्शक मात्र स्वप्नीलचा उत्साह वाढवताना आपण पाहतोय. स्वप्नील कांबडी गावदेवी विक्रमगड संघासाठी घरेलू क्रिकेट ज्याच्याकडून खेळताना आपण पाहिलं गेलंय तोच खेळाडू स्ट्रायकर एंडवर येताना. तर गोलंदाजी मार्गवर आहे सुमित सातपुते, टेंभोली संघासाठी घरेलू क्रिकेट ज्याच्याकडून खेळलं गेलंय. राईट ऑफ ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गवर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चांगला फटका आहे स्वप्नील कांबडीच्या बॅट मधून. स्कारलेग रिजनला चेंडू येताना चांगली शत्ररक्षण संचित पाडवी कडून पाहतोय. स्कारलेग रिजनला मात्र सुरेख फिल्डिंग होताना चांगला थ्रो देखील केलाय संचित पाडवी कडून. धाव संख्या आपण पाहतोय ती 25 आहे. 25 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 2 संघांमध्ये खूप चांगला मुकाबला. 58 धावेचं लक्ष प्रथम बॅटिंग करताना मात्र आर्या इलेव्हन संघ 57 धावांवर रोखलं गेलं सँडी स्ट्रायकरने. गुड कमबॅक सुमित सातपुतेची ही जबरदस्त गोलंदाजी आर्या इलेव्हन संघाला मात्र वापसी करून देताना, कमबॅक करून देताना आणि मॅच मध्ये मात्र वापस घेऊन येताना पाहतोय. कारण ह्या वेळेला 2 सेट बॅट्समन आउट झालेत. एक मयूर घाटाल अँड दुसरा मात्र अतुल भावर च्या रूपाने 2 मोठे फलंदाज बॅक टू द डगआउट जाताना पाहतोय. धाव संख्या तब्बल आहे 25 धावा. ओ माय गॉड, मॅच मध्ये मात्र ट्विस्ट निर्माण होताना, कारण असं वाटलं होतं मयूर घाटाल अँड अतुल भावर ग्राउंड वर होते तर वाटलं होतं की 6व्या षटकात मॅच जिंकतील, पण आता मात्र प्रेशर आहे. सँडी स्ट्रायकरचे 2 मोठे फलंदाज बॅक टू डगआउट जाताना पाहतोय. आता मात्र एक मनोवैज्ञानिक दबाव आहे, एक मनोवैज्ञानिक प्रेशर आहे. पाहायचं आहे नेक्स्ट बॅट्समन संदीप मालकरी टीम ऑनर्स ग्राउंडच्या आतमध्ये येताना पाहतोय. 25 धावा सोडल्या गेल्यात. हलकासा मनोवैज्ञानिक दबाव आपण पाहतोय. आता मात्र पाहायचं आहे काय घडेल, कारण प्रेशर थोडासा निर्माण झालाय सँडी स्ट्रायकरवर.
पियुष लायन्स ची पुढची मैच नक्की खूप रंगतदार होईल, कारण पियुष लायन्स लागे मैच जिंकणं आवश्यक आहे। और डिफेन्सिव शॉट, डिफेन्सिव फटका संदीप मालगिरीच्या बॅट मधून रक्षात्मक रूप रोखलं गेलंय चेंडूला। धाव संख्या जी आहे ती आपण पाहतोय 25। तिसरं षटक संपलंय, 3 षटक टाकून झालीत। खूप चांगली वापसी मात्र सुमित सातपुते कडून आपण पाहतोय। ह्या षटक मध्ये फक्त 2 धावात 2 गडी बाद केले गेले। सेट बॅट्समन जे काफी देर से क्रीज में थे उनको आउट करके चलता किया। खूप चांगल्या प्रकारचे 2 गडी घेऊन गेलाय। ओ मनोज सुतार नवी दापचिरे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज आहे। सुरुवातीलाच 2 झेल पहिल्याच षटकात सुटले, एक खुद त्याच्या फॉलो थ्रू मध्ये सुटला मनोज सुतार, तर एक अजय भोये मेन फ्रॉम दादडे त्याच्याकडून एक झेल सुटला। असे 2 झेल पहिल्याच षटकामध्ये हा गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सुटले होते। भन्नाट वेगाचा चेंडू संचितला वाईट आहे, गती आहे नक्कीच आपण पाहतोय। खास करून विचार केला तर मात्र मनोजच्या गोलंदाजीमध्ये गती आहे, वेग आहे, आणि त्या वेगचा वापर करताना भन्नाट वेगाचे चेंडू टाकताना गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय। पुन्हा छेकणारा पोहोर्त विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज। ओ पायचा फटका फसलाय की काय, चेंडू आलाय फिल्डर कडे, गुड टेकन बाय फिल्डर। ओह हो, स्वप्नील कांबडी बॅक टू द डगआउट जाताना आर्या 11 संघ वापसी करताना आपण पाहतोय। ओ माय गॉड, एक चांगली सुरुवात करून ही सँडी स्ट्रायकर टीम इज द बॅटफूट। आता मात्र सँडी स्ट्रायकर संघ बॅटफूटला गेलाय। यही कमाल घे, यही कमाल घे, और यही कमाल घे इस एपीएल का। इसीलिए कहते हैं ना कि ये एपीएल और ये क्रिकेट, इसीलिए कहा जाता है ना कि क्रिकेट दुनिया का वो खेल है जो ना तो चेन से जीतने देता है और ना ही चेन से हारने देता है। इसी खेल को दुनिया अजब और गजब मानती है। पाइस आगे, धाव संख्या 26 आगे, षटक क्रमांक 4 आगे। शुरुआती 2 षटकांमध्ये 26 धावा होत्या, परंतु त्यानंतर काय घडलं, 20 धावा होत्या सुरुवातीच्या जर विचार केला तर 2 षटकांमध्ये, परंतु त्यानंतर काय घडलंय, ते घडलंय की लगातार मात्र 3 बॅट्समन आउट झालेत आणि धावा जर पाहिल्या तर फक्त 2 किंवा 3 धावा आल्या। हे समीकरण चेंज होताना आपण पाहतोय। अचानक मात्र मॅच में बदलाव जिसको कहा जाता है। सुरेख फटका आहे, ह्या वेळेला चेंडू मात्र ड्राइव्ह केला गेलाय। ओ चांगला क्षेत्र रक्षण, आता मात्र आर्या 11 संघाच्या खेळाडूंची थोडीशी जी आहे ना ती बॉडी लँग्वेज या ठिकाणी बदलताना आपण पाहतोय। थोडस आक्रमकता आता मात्र दाखवताना पाहतोय। सुमित सातपुतेचे जे षटक, त्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 गडी जे बाद केले गेले, तिथून मात्र सामना थोडासा बदलला गेलाय। पायचाय संदीप मालकरीच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण स्ट्रायकर एंडला तो आहे। धाव संख्या 27 आहे, इथून जर विचार केला तर 31 सॉरी बरोबर बरोबर ना 31 धावा काढायचे आहेत। ह्या वेळेला चेंडू गेलाय थर्डमॅन रिजनला। ओ प्रीतम विघ्ने चेंडूचा पाठलाग करताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय, चौकार येताना पाहतोय, आलाय चौकार आणि धाव संख्या 4 ने पुढे सरकेल। लेग बाय आहे की बॅट कट, लेग बायचा इशारा पंच आमचे ह्या ठिकाणी करताना पाहतोय। धाव संख्या 4 ने पुढे सरकेल, तब्बल धाव संख्याचा विचार केला तर मात्र 31 धावा, 31 धाव संख्या जोडली गेले ह्या षटकामध्ये। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3,
चौथे षटक आहे धाव संख्या 4 ने पुढे सरकताना खूप उपयोगी धावा 31 धाव संख्या आहे सँडी स्ट्रायकर संघासाठी खूप महत्त्वाच्या 4 धावा येताना आपण पाहतोय काटे की टक्कर एक कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये संघर्षपूर्ण मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण मात्र पाहतोय यश दर्शक मात्र हर्ष उल्लासाचं वातावरण गोट्टा शॉट ओ पायचा सिंगल धाव ह्या वेळेला मात्र चेंडू ड्राइव केला गेलाय समोरच सातपुते सुमित होता चेंडूला फिट करताना आपण पाहतोय सिंगल धाव जोडली गेली धाव संख्या 1 ने पुढे सरकेल धाव संख्याचा विचार केला तर 32 आहे चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 2 चेंडूंचा खेळ ह्या षटकाचा शेष आहे दापचरी एक्सप्रेस मनोज राइट ऑफ ओव्हर द विकेट मनोज सुतारच्या बॉलवर सुरेख फटका पॉइंटच्या मधून एक्सलेंट स्क्वेअर कटचा फटका आलाय चौकार घेताना पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज मेन फ्रॉम मान ह्या गावातून बिलॉंग करताना समोरचं जे गाव आहे पश्चिम दिशेचं त्या दिशेचा हा खेळाडू मात्र आपण पाहतोय मान गावचा हा खेळाडू मनोज सुरेख बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकलाय प्रेशर थोडासा मात्र हटवण्याचा प्रयत्न करताना पाहतोय धाव संख्या 4 ने पुढे सरकेल तब्बल विचार केला तर 36 आहे 58 धावांचा पाठलाग करताना राइट ऑफ ओव्हर द विकेट अपील आहे डाउन द लेग पंचांचा इशारा येताना आपण पाहतोय षटक पूर्ण ओ माय गॉड धाव संख्या 4 षटकांमध्ये आहे 36 इंटरेस्टिंग गेम 24 बॉल आणि 22 धावा आर्या 11 बनाम सँडी स्ट्रायकर या ठिकाणी आमचे तुषार मेजर मेन फ्रॉम गावितपाडा यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे वेलकम हार्दिक स्वागत आहे पीएल कमिटीच्या संपूर्ण कमिटी मेंबर्स तर्फे व संपूर्ण प्रेक्षकांतर्फे हार्दिक मी विनंती करेन एपीएल कमिटीचे अध्यक्ष एपीएल कमिटीचे सदस्य कैलाश मालगावी यांना विनंती आहे की आपण ओ पायचाय संचित गुड टेकन विकेट ह्या ठिकाणी मात्र प्राप्त होताना संदीपच्या रूपानं संदीप मालकरी पुन्हा एक चांगला विकेट्स ह्या ठिकाणी प्राप्त केला गेलाय आर्या 11 संघाकडून ओ माय गॉड मॅच इज टर्निंग पॉइंट सामना मात्र पलटताना पाहतोय 22 धावेची गरज आहे 23 बॉल अँड 22 धावा असं समीकरण आहे विकेटचा जर विचार केला तर 5 विकेट्स आतापर्यंत सँडी स्ट्रायकर संघाचे मात्र बाद होताना पाहतोय नेक्स्ट बॅट्समन रोहित दांगटेक मेन फ्रॉम यशवंत नगर गावातून येणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंडला सज्ज होईल
तर मनोज आघेडो स्ट्रायकर एंडला सुमित सातपुते मागच्या षटकामध्ये टर्निंग पॉइंट षटक टाकलं होतं आणि ह्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवर टीमचा ओनर्स संदीप मालकरीला बाद केलं गेलंय. सुरेख प्रदर्शन मात्र करताना आपण पाहतोय दाखवताना पाहतोय सुमित सातपुते नावाचा हा खेळाडू टेंभोली गावातून ह्या मात्र एपीएलच्या मैदानावर खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज पुढच्या एकदा स्लोर वन ओ चांगलं षटक टाकताना पाहतोय. 22 बॉल 22 धावा समीकरण इंटरेस्टिंग. 22 बॉल 22 धावा काय कमालीचा मॅच ह्या ठिकाणी. एपीएल पर्वातला हा मात्र दुसरा सामना दुसऱ्या दिवसाचा आहे. धाव संख्येचा विचार केला तर 36 वर आहे. 22 धावेचं लक्ष्य इथून बाकी आहे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 बॉल 22 धावा असं मात्र समीकरण आपण पाहतोय. दोन्ही संघांवर मनोवैज्ञानिक दबाव आपण पाहतोय. ओव्हर द विकेट सुमित सातपुते गोलंदाजी मार्गवर चांगला चेंडू टाकताना विकेटच्या पाठीमागे. आतापर्यंत विचार केला तर ह्या षटकात 3 चेंडूंचा खेळ झालाय. 0 धावा आहे. 1 गडी देखील घेऊन गेलाय गोलंदाज सुमित सातपुते. काय कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय सुमित सातपुते ह्या गोलंदाजाच. पुनश्च गोलंदाजी मार्ग वर रॅटम ओव्हर द विकेट चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्लोर वन ओ ह्या वेळेला मात्र थोडासा विकेट किपरच्या दूर निघून गेलाय. ओ माय गॉड गलत. ओ हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड 4 धावा ही कमाल आहे रोहित दांटीची. ही 3 धावा पंच इशारा करताना की 3 धावा एक ऍथलेटिक्स खेळाडूकडून मात्र ह्या 3 धावा जोडल्या गेल्या. कारण रोहित दांगटे हा खेळाडू एक ऍथलेटिक्स खेळाडू आहे आणि नक्कीच मात्र मॅराथॉनची स्पर्धेमध्ये भाग घेणारा खेळाडू आहे. एक चांगल्या लेवलचा 400 मीटर मॅराथॉन स्पर्धेत गोल्ड मेडल त्याच्या नावावर आहे. तोच मात्र राज्यस्तरीय लेवलचा एक चांगला खेळाडू म्हणून आहे. एक धावक आहे आणि तोच धावक मात्र या ठिकाणी आपली कमाल दाखवताना रोहित दांगटे यशवंत नगर गावातून येणारा हा खेळाडू. टॅटम ओव्हर द विकेट. ओ हो गलत फिल्डिंग. जर झेल झाला असता तर कदाचित मात्र सामन्याला जास्त रोमांच निर्माण झाला असता. कारण 6वा गडी बाद झाला असता. आतापर्यंत 5 गडी बाद झाले. धाव संख्या जर पाहिली तर 40 वर आहे. खूप चांगलं क्रिकेट लाजवाब क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच धावसंख्या 40 वर आहे. पुढच्या एकदा गोलंदाज सुमित आपल्या गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट रक्षात्मक रोप ह्या वेळेला नक्कीच मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीचा फटका पाहतोय. सुरेख षटक टाकलंय सुमित सातपुते कडून. समन्वय आदरणीय निकेतजी पळवले साहेबांचा आगमन या ठिकाणी होताना विक्रमगड नगर पंचायतीचे नगर सेवक साहेबांचा आगमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय. वेलकम हार्दिक स्वागत आहे. निकेतजी पडबले साहेबांचं आगमन ह्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. मंचावर विक्रमगड नगर पंचायतीचे नगर सेवक साहेबांचं आगमन झालेलं आहे. आमच्या कॅमेरामॅनना विनंती असेल की नक्कीच थोडस स्टेज कडे बोलायचं आहे. ह्या स्पर्धेचे आणि एपीएल कमिटीचे अध्यक्ष समन्वय राहुलजी सांबर साहेबांना विनंती आहे की आपण निकेतजी पडबले साहेबांचं स्वागत करायचं आहे. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती असेल की आपण नगरसेवक साहेबांचं स्वागत करायचं आहे. 18 धावेची गरज आहे. 18
18 धावेची गरज और आता पोहर द विकेट संचित पाडवीक ओ एक धाव जोड़ी नक्की वेला मात्र सिंगल 17 धावेची आवश्यकता येणारे चेंडूंचा जर खेल पाहिला तर मात्र 17 आहे 17 बॉल आणि 17 धावा असं समीकरण आहे 5 गडी बाद झालेत आतापर्यंत ह्या मॅच मध्ये खूप इंटरेस्टिंग सामना आहे मैदानाच्या आत मध्ये संचित राइट अप ओव्हर द विकेट ओ कदमोका उपयोग ओ माय गॉड एक्सलेंट फील्डिंग काय कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवताना लोकल बॉय भावरपाडा गावातून येणारा हा खेळाडू सुरेखरित्या मात्र क्रीजच्या मधोमध चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखताना आपण पाहतोय सिंगल धाव जोडली गेली ओ यस पायचा आहे 16 बॉल 16 धावा असं समीकरण मात्र असताना 16 बॉल अँड 16 धाव संख्येची आवश्यकता राईट आर्म ओव्हर द विकेट आउट ऑफ द स्टंप चेंडू सुरेख आहे निर्धाव चेंडू येताना पाहतोय विकेट कीपरच्या हातात जाताना चेंडू मात्र यस 15 चेंडूंचा खेल शेष आहे 16 धाव संख्येची आवश्यकता आहे इंटरेस्टिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्या 11 बनाम सँडी स्ट्रायकर असुरे फटका चांगला क्षेत्ररक्षण हो फॉलो थ्रो मध्ये संचित पाडवीने चेंडूला रोखलं गेलंय मनोज मान संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा खेळाडू स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय पाय साय मनोविज्ञानिक दबाव राइट अप ओव्हर द विकेट ओ हॅबिलेला कट केलंय क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना रोखलं गेलंय थर्डमॅन रिजनला चेंडूला शेवटचा बॉल आता मात्र 13 बॉल आणि 16 धावा काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना समीकरण जर पाहिलं तर 13 बॉल आणि 16 धावा आर्या 11 बनाम सँडी स्ट्रायकर्स ह्या दोन संघांमध्ये काटे की टक्कर आपण पाहतोय ईपीएल सीझन 5वं ह्या 5व्या पर्वामध्ये ओ पायचा अजय भोये आलाय मेन फ्रॉम तागडे सुरेख झेल टिपताना ह्या वेळेला कव्हर रिझनला तर मनोज मात्र जाईल 6व्या विकेटच्या रूपानं बॅक टू द डगआउट वडा इंटरेस्टिंग क्रिकेट आदिवासी प्रीमियर लीग विक्रमगड तालुक्याची ही लीग मात्र दुसऱ्या दिवसामध्ये थोडीशी घाई करायची आहे कारण तुमच्यापर्यंत आम्ही जानकारी देतोय की 5 मिनिटं फक्त शेष आहेत स्लो ओव्हर रेटिंगचा मामला येऊ शकतो नक्कीच इंटरेस्टिंग सामना बड़ा डेंजरस मैच 6 गडी बाद झालेत सँडी स्ट्रायकर संघाचे क्या बात है ये ताकत है ये नजाकत है इस आदिवासी प्रीमियर लीग की और इस विक्रमगढ़ तालुके के इस आदिवासी प्रीमियर लीग की काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना भरपूर प्रेक्षक भरपूर दर्शक मात्र एन्जॉय करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन संघांना आणि पायसागे सँडी स्ट्रायकर संघासाठी 16 धावेची आवश्यकता आहे 13 बॉल 16 धावा 12 बॉल 16 धावा कारण नवीन षटक सुरू झालंय पहिला बॉल ज्ञानेश्वर जाधव मेन फ्रॉम सेवटेक अजय भोये आता मात्र कुठलीही चूक न करताना सुरेख क्षेत्ररक्षण मेन फ्रॉम तादडे ह्या संघासाठी घरेलू क्रिकेट ज्याच्याकडून खेळलं गेलंय धाव संख्येचा विचार केला तर मात्र 43 आहे 15 धावेची आवश्यकता 11 बॉल 15 धावा काटे की टक्कर ओव्हर द विकेट ओ सुरेख चेंडू टाकताना एक्सलेंट यॉर्क पद्धतीचा चेंडू ज्ञानेश्वर जाधव मेन फ्रॉम सेवटेक ओ यस 10 चेंडू 15 धावा 10 बॉल 15 धावेची आवश्यकता इंटरेस्टिंग सामना एपीएलचा टॅक्टम ओव्हर द विकेट फटका ठेवलेला आहे सुरेख चेंडू आलाय लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव मात्र जोडली जाईल 14 धावेची आवश्यकता 9 बॉल आणि 14 धावा 9 चेंडू तर 14 धावेचं समीकरण कमालीचं क्रिकेट इज स्ट्रायकर एंड वर पायचा आहे काय खडेल
हे स्ट्राइकर एंडला है मात्र बैट्समन रूही टांगटे मेन फ्रॉम यशवंत नगर संघासाठी घरेलू क्रिकेट खेलणारा हाट खेलाडू सैंडी स्ट्राइकर संघाचा आइकॉन प्लेयर राइट अप ओवर द विकेट और मिडवे कैटरीजनला चेंडू खेलून काढलाय धाव येईल एक संचित पाडवी घेताना एक्शन मध्ये एक धाव जोडली गेली आता मात्र आवश्यकता आहे ओ यस इथून जर पाहिले धावा तर 13 चेंडूंचा खेल उरलाय फक्त 8 इंटरेस्टिंग सामना काय असतो आणि इंटरेस्टिंग क्रिकेट काय असतं त्या आयपीएल मध्ये आपण नक्कीच पाहतो सुरेख मॅच राइट अप ओव्हर द विकेट फटका फासलाय चेंडू हवेत मनोज च्या रूपाने झेल होताना पाहतोय सातवा गडी सैंडी स्ट्राइकर संघाचा बॅक टू द डगआउट ओ माय गॉड आता मात्र इंटरेस्टिंग सात बॉल आणि 13 धावा सात बॉल 13 धावा वाह ये है एपीएल का जादू ये है विक्रमगढ़ तालुका आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग का जादू और इसीलिए कहते हैं ना कि इस तालुके की और इस क्रिकेट की चर्चा इस टूर्नामेंट की चर्चा पूरे पालघर जिले में होती है ये काबिलियत है ये हुनर है और देखना पड़ेगा क्या होगा किसकी होगी जीत और किसकी होगी हार इंटरेस्टिंग गेम बाय क्रिकेट सैंडी स्ट्राइकर संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावेची पायचा आहे काय होईल राइट अप ओव्हर द विकेट हमेद गेलाय चेंडू दूर आहे फिल्डर सीमारेषेच्या समोर दोन धावा आल्या यानी कि आता मात्र एक षटक आणि आवश्यकता असेल ती 11 धावेची एक ओवर 6 चेंडूत 11 धावा 6 बॉल 11 धावा व्हाट अ लवली क्रिकेट मॅच आर्या एलिवांस बनाम सैंडी स्ट्राइकर पायचागे 6 बॉल 11 धावा यशवंत नगर गावचा खेलाडू स्ट्राइकर एंडवर आहे रोहित दांगटे मिस्टर रोहित दांगटे स्ट्राइकर एंडवर सैंडी स्ट्राइकर संघाचा आइकॉन प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय आणि आइकॉन म्हणून टीम मध्ये जागा ज्याला आहे तोच स्ट्राइकर एंडवर आपण पाहतोय तर दुसऱ्या एंडला आइकॉन म्हणून आर्या इलेवन संघाच्या टीम साठी खेळणारा गिरीश घाटाल मेन फ्रॉम शेवटी गावदेवी संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सज्ज होताना आंबेगर गावातून गिरीश घाटाळ राइट अप ओव्हर द विकेट सज्ज होताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकलाय चेंडू गेलाय विकेट कीपर कडे येताना निर्धावचा इशारा अल्लाय डॉट बॉल 5 बॉल आणि 11 धावा एपीएल चा थरार एपीएल ची स्पर्धा गिरीश घाटाळ बोलिंग मार्क वर पायचागे 5 बॉल आणि 11 धावा राइट अप ओव्हर द विकेट फटका 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 ओ संचित पाडवी कडून जीवनदान ओ माय गॉड व्हाट अ डेंजरस खेल बाय क्रिकेट संदीपच्या रूपाने 8वा गडी बाद झालाय की काय यस 4 बॉल आणि आवश्यकता आहे आवश्यकता आहे 11 धावेची 4 बॉल 11 धावा आयकॉन बनाम आयकॉन बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूने गिरीश घाटाळ मेन फ्रॉम आंबेगर गावातून येणारा हा खेळाडू स्ट्राइकर एंडला 8 विकेट गेलेत तर दुसऱ्या बाजूने रोहित दांगटे बेन फ्रॉम यशवंत नगर गावातून येणारा हा खेळाडू स्ट्राइकर एंडला पायचागे इंटरेस्टिंग खेल या ठिकाणी होताना शेवटचे 4 बॉल 11 धावा राइट अप ओव्हर द विकेट शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अल्लाय वाईट ओ 10 धावा
चार बॉल दहा धावा या दिलों की धड़कनों पर राज करने वाला ये मैच पैसा वसूल क्रिकेट मुकाबला जिसको कहा जाता है पैसा है। रेट ऑफ ओवर द विकेट गोलंदाज फटका है पैसा है मनोज आला एक धाव दुसरा धावे का प्रयत्न एक सले ने फट लावला गेलाय ओ हो अपुरे पड़ताना प्रयत्न जबरदस्त प्रयत्न होता परंतु एक धाव काय कमालीचा मुकाबला मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय। ही ताकत आहे विक्रमगड एपीएल ची ही ताकत आहे विक्रमगड तालुका आदिवासी प्रीमियर लीग हा स्पर्धेची पायचा आता मात्र उर्वरित चेंडू असतील फक्त तीन आणि धावांची गरज आहे नऊ। वा काय मुकाबला लास्ट विकेट आहे शेवटचा गडी आहे कमालीचा चेंडू टाकताना गोलंदाज शेवटचे दोन बॉल मिस्टर रोहित दांगटे स्ट्रायकर एंडवर तर गिरीश खाटाला आहे गोलंदाजी मार्कवर। आंबेघर वर्सेस यशवंत नगर एक खेळाडू आंबेघर गावचा तर दुसरा खेळाडू यशवंत नगर गावचा। रॅटम ओव्हर द विकेट अपील आहे डाउन द लेग डाउन द ऑफ स्टंपच्या बाहेर ओ माय गॉड कमालीचा मुकाबला सँडी स्ट्रायकर बनाम आर्या एलिवन एक बॉल आणि धावांची गरज आहे नऊ। मॅच मात्र आता आर्या एलिवन संघाच्या बाजूने येताना आपण पाहतोय सुमित सातपुतीचं ते षटक येणारे ते दोन विकेट्स पायचा आहे नो डाउट धाव आली एक परंतु सामना नावावर होताना आर्या एलिवन संघाच्या सुमित सातपुतीचं इंटरेस्टिंग षटक